या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। सोलापूरच्या बार्शी मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। घरामध्येच बेकायदेशीरपणे गर्भपात करणाऱ्या टोळीचा बार्शी पोलिसांनी पर्दाफाश केलाय, तर एका घरामध्ये हे अवैध गर्भपात केंद्र सुरू होतं। पोलिसांनी यासाठी एक विशेष पथक तयार करून घरावर छापा टाकत 7 जणांना अटक केली। यामध्ये एक जण फरार आहे। विशेष म्हणजे 8 पैकी 4 आरोपी या महिलाच आहेत। पोलिसांनी जेव्हा छापा टाकला त्यावेळी एका महिलेची गर्भपात प्रक्रिया सुरू होती। मागच्या 6 महिन्यापासून अवैध गर्भपात करण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे, तर हे रॅकेट बार्शी शहरासह राज्यभर सक्रिय असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। काल रात्री बार्शी शहरामधील कासारवाडी रोड या ठिकाणी एका फ्लॅटमध्ये गर्भपात अनधिकृतपणे गर्भपात केला जात असल्याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली। त्या माहितीच्या प्राप्त झाल्यानंतर वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय बार्शी यांच्याशी आम्ही संपर्क केला। एकत्रितरित्या आम्ही टीम तयार केली, पंच, वैद्यकीय अधिकारी, पोलीस, आणि अशा पद्धतीने टीम पथक एक तयार रेड पथक तयार केलं। आणि जे कासारवाडी रोडला एका फ्लॅटमध्ये अवैध गर्भपात करण्यात येतो अशी माहिती मिळालेली होती, त्या ठिकाणी पूर्ण पथक त्या ठिकाणी आम्ही गेलो। त्या ठिकाणी गेल्यानंतर एक त्या ठिकाणी महिला, त्या ठिकाणी तिला जे काही गर्भपाताच्या गोळ्या वगैरे होत्या तर त्या दिलेल्या होत्या, आणि त्या ठिकाणी 2 लेडीज तिच्याजवळ थांबलेल्या होत्या। त्याचबरोबर दुसरे डॉक्टर, ज्या काही नर्स आहेत, ज्या मेन आरोपी आहेत, सुषमा किशोर गायकवाड, तर त्या त्या ठिकाणी त्यांना उपस्थित होत्या। आणि एकंदरीत परिस्थिती पाहता जे काही डॉक्टर आहेत, डॉक्टर शितोळे आहेत हॉस्पिटल, डॉक्टर चारुदत्त शितोळे ग्रामीण रुग्णालयाचे, तर त्यांनी त्या ठिकाणचं जे काही मटेरियल आहे ते तपासलं, तर ते गर्भपातासाठी लागणाऱ्या गोळ्या व इतर साहित्य असल्याबाबत त्यांनी टीमला सांगितलं। त्यानंतर त्या ठिकाणी जी लेडीज जिचं गर्भपात करण्यासाठी आणलेली होती तिला त्या ठिकाणी त्रास होऊ लागला। तिला त्रास होऊ लागल्यामुळे तिला औषधोपचारासाठी, पुढील उपचारासाठी तिला ग्रामीण रुग्णालय इथे पाठवलं। तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तिचं अबॉर्शन झालं, आणि त्या अबॉर्शनमध्ये जे काही भ्रूण जे होतं तर ते स्त्री भ्रूण होतं। आणि एकंदरीत चौकशी केली असता या सुषमा किशोर गायकवाड आणि इतरांकडे ज्या काही अबॉर्शन करणारे आहेत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याच्यातून काही गोष्टी उघड झाल्या। त्यामध्ये प्रामुख्याने की गर्भलिंग निदान केल्या जातं, स्त्री आहे का पुरुष जातीचं आहे, आणि त्याच्यानंतर मग जर ते स्त्री जातीचं असेल तर ते अबॉर्शन केल्या जातं। आणि याच्यासाठी ते काही ठराविक ठरलेले जे काही त्यांचे सोनोग्राफी सेंटर्स आहेत, फिरते सोनोग्राफी सेंटर्स आहेत, तर त्याच्या माध्यमातून ते चेकिंग केलं जातं। गर्भलिंग निदान केल्यानंतर एजंटच्या मार्फत जे काही एक याच्यामध्ये आपण 2-3 एजंटही ताब्यात घेतलेले आहेत, या एजंटच्या मार्फत त्या सुषमा किशोर गायकवाड जावळे असं यांचं नाव आहे यांच्याकडे त्यांना पाठवलं जातं। आणि या ठिकाणी कासारवाडी रोड या ठिकाणी त्यांचा गर्भपात केला जातो। मुख्य उद्देशाच्या मागचा असा आहे, त्यांचा आरोपींच्या एकंदरीत चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की त्यांचा उद्देश असा आहे की जर ते स्त्री जातीचं असेल तर ते गर्भपात करायचा, अशा उद्देशाने ही टीम कार्यरत आहे। यामध्ये प्रमुख आरोपी आहे सुषमा किशोर गायकवाड जावळे, की ज्या हिरेमठ हॉस्पिटल बार्शी या ठिकाणी नर्स म्हणून आहेत आणि त्यांना याचं थोडंफार नॉलेज आहे। आणि त्यांच्या मदतीला उमा बाबूराव सर्वदे, नंदा गायकवाड या प्रामुख्याने अबॉर्शनसाठी ॲक्च्युली फील्डवर काम करतात, दादा सुरोसे, सोनू भोसले, सुनीता जाधव या ठिकाणी त्यांचे एकंदरीत एजंट म्हणूनसाठी त्यांना अशा पद्धतीच्या लोकांची पाहणी करणे, त्यांना यांच्याकडे पाठवणे, अशा पद्धतीचं एजंटचं काम करत असल्याची प्राथमिक याच्यामध्ये फिर्याद दाखल आहे। त्याचबरोबर राहुल थोरात हा माणूस आहे की जे इलिगल टॅबलेट्स आहेत जे की ज्या या प्रेग्नन्सी दरम्यान अबॉर्शनसाठी लागतात, तर त्या टॅबलेट्स आणि औषध जे इलिगल आहेत तर ते त्यांना सप्लाय करण्याचं काम करतो। त्याचबरोबर सोनोग्राफी सेंटर्स आहेत, आता या ठिकाणी वेगवेगळे सेंटर्स असू शकतात इतरही। आणखी आत्तापर्यंत या गुन्ह्यामध्ये बार्शी शहरात जो पोलीस स्टेशनला दाखल आहे या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत एकंदरीत 8 आरोपींचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे। यापैकी आमच्या आता 5 आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे।
अधिक चौकशी आहे, आरोपी याच्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे. बार्शी पोलिसांकडून याचा सखोल तपास चालू आहे. याबाबत पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकारे जी काही इलिगल अवैधरित्या गर्भपात लिंग जी तपासणी आहे तर अशा पद्धतीने कुणीही करू नये. हे बेकायदेशीर कृत्य आहे, याला कायद्यामध्ये 7 वर्षापर्यंतची शिक्षा आहे. आणि कुणीही अवैध प्रकारे गर्भपात करून घेऊ नये, कायद्यामध्ये याला कठोर शिक्षा आहे आणि पोलीस याचा सखोल तपास करत आहे. सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल. 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही. आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर.